गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। बातमी आहे 1 नोव्हेंबरच्या अनुषंगाने महत्त्वाची। 1 नोव्हेंबरपर्यंत रस्त्यावरती एकही खड्डा नसेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती आणि आता जी बातमी हाती येते त्यानुसार 1 नोव्हेंबरलाच नितीन गडकरीही गोव्यात येणार आहेत। या दोन बातम्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, पाहूयात त्याचीच इनसाइड स्टोरी। या ट्रान्सपरन्सी पद्धतीत जे आरोप करता त्यांच्यानी दाखवून देऊचे आहे। जर नोकऱ्यांच्या बाबतीतही आरोप करता असत तर आमचे सरकार तितके ट्रान्सपरंट असा, त्यांच्यानी आमका दाखवून देऊचे आहे। त्यांना शिक्षा करपा खातीर माझे सरकार फाटी फुडें सरचना अश्यो विविध गजाली आसतल्यो। हय, म्हाका खबर आसा लोकांक खड्ड्यांचो त्रास जाता, हांव ना म्हणना। हॅवी रेनफॉला खातीर खड्डेच मोठ्या प्रमाणांत जाल्या। दिगंबराच्या काळात दिगंबराक सेल्फी काडटना फोटो आयला, विचारा दिगंबराक। दिगंबराच्या सरकारात म्हणजे जेन्ना तिजोरी भरून वत्ताली, हांव आयज मुद्दामून सांगता, खरें म्हणजे उलोवचो नाशिल्लो। कालच पळय जाल्यार सकाळ म्हाका येता येता आसतना दिगंबर असो आडवो तिडवो जाला आनी फोटो मारता। अरे, ज्या पक्षा कडेन नेतृत्व ना, केंद्रातूय नेतृत्व ना आनी राज्यातूय नेतृत्व ना, ज्या पक्षात जेंका येदे व्हडले केले तोच जर पक्ष सोडून वयता, म्हणजे लुईजीन फेलोरा हांगा सोडून थंय वचून कोणाक तरी जॉयन जाला, दुसरोय वचपाच्या वाटेर आसा, तिसरो आनी कितें तरी आसा थंयसर, हेणे आमकां सांगपाची गरज ना। बाब दिगंबर कामतीक विकास कितें आनी डेवलॉपमेंट कितें हेणी म्हाका सांगपाची गरज ना। 1 नोव्हेंबर पर्यंत रस्त्याचेर एकूय खड्डो उरतना हे उतर म्हजे, हांव सांगता। पीडब्ल्यूडीच्या सगळ्या अधिकाऱ्यांक हांवें सांगला, 1 नोव्हेंबराच्या उपरांत रस्त्याचेर एक सुद्धा खड्डो आमकां दिसचो ना, आनी जर दिसलो जाल्यार त्या पीडब्ल्यूडी इंजिनियराचेर स्ट्रिक्टली पनिशमेंट केली वयतली हे हांव निश्चित रित्या सांगपाक सोदतां। नितीन गडकरी 1 नोव्हेंबरला गोव्यात येत आहेत, तर दुसरीकडे गोव्यात पॉलिटिकल टुरिझमचीही चर्चा जोरात सुरू आहे। उपराष्ट्रपतींचा गोवा दौरा, त्यानंतर ममता बॅनर्जी, मग राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचा दौरा, या सगळ्या पाठोपाठ केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी गोव्यात येत आहेत। गडकरी गोव्यात येण्याआधी गोव्यातले रस्ते गुळगुळीत झाले आहेत। गेले अनेक महिने ज्या रस्त्यांवरती सर्वसामान्य गोव्यातील जनतेचं कंबरडक खड्ड्यांनी मोडलं होतं, ते खड्डे अखेर बुजवण्यात आले आहेत। VVIPंच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती हे खड्डे बुजवले आहेत की सर्वसामान्य जनतेसाठी बुजवले आहेत, असाही प्रश्न अनेक जण उपस्थित करू लागले आहेत। विशेष म्हणजे निवडणुकांच्या तोंडावरती दिवस रात्र एक करून डॉक्टर प्रमोद सावंत सरकारनं खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी मोहीम राबवली आहे, त्यासाठी यंत्रणेला जोरदार कामालाही लावलं आहे। त्यानंतर आता रस्ते जवळपास गुळगुळीत झालेही आहेत, मात्र हे रस्ते असेच कायम राहावेत अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जाते आहे। VVIPंसाठी असोत किंवा सर्वसामान्यांसाठी, रस्ते खड्डेमुक्त होणं हे जास्त महत्त्वाचं आहे। पण जर VVIPंसाठी गोव्यातले रस्ते खड्डेमुक्त होत असतील तर पर्यटकांसोबत राजकीय नेत्यांनीही पॉलिटिकल टुरिझमसाठी का असेना सातत्यानं गोव्यात यायला हरकत काय, असाही सूर ऐकायला मिळतोय। अर्थात घाईघाईनं बुजवलेले खड्डे किती दिवस रस्त्याला गुळगुळीत ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी NH-66 लोटली आणि वेर्णा IDC मिसिंग लिंकचं उद्घाटन करणार आहेत। त्यानंतर ते बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देणार आहेत आणि टेलिमेडिसिन सेवांचं उद्घाटन देखील करणार आहेत। दोनापावला येथील हॉटेल ताजमध्ये मंत्री नितीन गडकरी गतिशक्ती मास्टर प्लॅनवर उद्योगपतींशी चर्चाही करणार आहेत। तर 2 नोव्हेंबरला नितीन गडकरी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची आणि महामार्गाच्या कामांचा आढावा घेणार आहेत। एकूणच सध्या झालेला खड्डेमुक्त रस्त्यांचा गोवा बघून नितीन गडकरी आपल्या शैलीत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह।